नमस्कार, आज आपण बटाटा भाजी बनवणार आहोत। याच्यासाठी मी इथे बटाटा सोलून असे स्लाइस करून घेतलेले आहेत त्याचे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। इथे बेसन पीठ घेतलंय, आले लसूणची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतलंय, मीठ घेतलंय, खायचं सोडा घेतलंय। आता आपल्याला भाजीसाठी पीठ भिजवायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे पीठ घेतलेलं आहे बेसनचा। त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे, नंतर आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट घालून करून बघा, खूप छान लागतात, टेस्टी। त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर पण घाला, छान लागते टेस्ट। आणि थोडस किंचित एक चमचाभर त्याच्यामध्ये तेल घालते। आणि आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, ते मी पीठ भिजवते। तुम्हाला हळद पाहिजे तर हळद पण तुम्ही घालू शकता, थोडासा किंचित लाल तिखट। मुलांना खायचं असेल तर असंच बनवा, टेस्टी लागतात खूप, बनून बघा, खूप छान होतात त्या भाजी। आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय पीठ, मीडियमच भिजवायचं आहे। बघा मी कसं भिजवते, जर भूक वगैरे लागली असेल तर झटपट बनवून खायला खूप मस्त आहे ते। नाश्त्याला पण आपल्याकडे कधी काय नसलं, चहा बरोबर जरी केला तरी खूप छान लागतात। हे बघा, मी अशा प्रकारे पीठ भिजून घेतलेलं आहे, जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता मी तुम्हाला भाजी काढून दाखवते। बघा, तर तेल तापलेलं आहे, मी तुम्हाला बटाटा भाजी कशी काढायची ते दाखवते। हे बघा, असं हे करायचं व्यवस्थित आणि एक एक अशी सोडायची, मस्त एकदम क्रिस्पी मऊ, एकदम क्रिस्पी छान होतात बघा या अशा। आणि बटाट्याचे स्लाइस एकदम पातळ नाही करायच्या, मीडियमच ठेवायच्या। आपल्याला बटाटा हे करतो ना आपण, त्याने केल्या तरी छान होतात त्या। बघा अशा मऊ खुशखुशीत मस्त भजी होतात आणि टेस्ट पण खूप छान येते आलं लसूणची पेस्ट घातल्यामुळे। आता मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेते। मी पीठ 5-10 मिनिटं भिजून ठेवलं तरी पण चालेल, आणखीन टेस्ट मऊ होतात त्या मस्त भजी। बघा, आता मी दुसऱ्या बाजूने पलटते, दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस तळून घ्यायची भजी आणि मग सर्व करायची। जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सपोर्ट करा, थँक यू। अशा प्रकारे बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे भजी।